असा आहे की राज ठाकरे हे परिवर्तनवादी नेते आहेत. परिवर्तनवादी अशा करता त्यांनी या वेळेला मनसे या पक्षाची स्थापना केली. त्यावेळेला त्यांचे झेंडा त्यांचा पक्षाचा आणि त्यांचं भाषण आणि त्यांचे विचार हे जरा नजरेसमोर होणार. त्याच्यानंतर ते गुजरातला गेले आणि मग नरेंद्र मोदींच्या आंघोळीचं पाणी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी प्यायला पाहिजे इथपर्यंत त्यांची भाषा गेली. परंतु नंतर गेल्या वेळेला त्यांनी लाव रे तो व्हिडिओ असं म्हणून त्याच मोदींवर आणि मोदी सरकारवर अनेक प्रकारची टीका केली. त्यांनी स्वतःचा पक्षाचा झेंडा बदलला, झेंड्याचा रंग बदलला. नंतर त्यांनी आपल्याच लोकांना ऑर्डर काढली की मला आता कोणी हिंदुत्व किंवा हिंदुहृदय सम्राट म्हणायचं नाही तर मला मराठी सम्राट म्हणायचं. त्याला काही दिवस गेले आणि त्यांनी आता मी हिंदुत्वाची भूमिका आहे आणि मीच हिंदुहृदय सम्राट आहे अशा तोरायमध्ये ते सध्या भाषणं करतायत. त्यामुळं राज ठाकरे यांना मी परिवर्तनवादी भोंगा म्हणतो आणि म्हणून हा परिवर्तनवादी भोंग्याबद्दल मला असं वाटतं की कुणी फार यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ह्याच योगींना राज ठाकरे हे गंजा म्हणाले होते, म्हणजे टकला. त्या टकल्यावर आता काय शाही लावतात ना नालीला, तशी लावायला ते अयोध्येला निघाली की काय राज ठाकरे. ह्याच योगींनी सांगितलं होतं की हा मारुती म्हणजे हनुमान हा मागासवर्गीय आहे आणि तो जंगलात राहणारा प्राणी आहे. आज राज ठाकरे कुठल्या तोंडानं जाऊन योगींचं मोठेपणा करणार आहेत, त्यांच्या गंज्यावर काय केस आले की ते बघणार आहेत की काय. आणि म्हणून मी सगळ्यांनाच सांगतो की राज ठाकरेंचा जो काय भोंगा आहे त्या भोंग्याकडं कुणीही लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्यापुढं पर्याय नाही आहे, त्यांचा ना इलाज आहे, म्हणून ते अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं आता भोंगा वाजवायला लागलेले आहेत. काही काळानं ते त्यांच्या विरोधात पुन्हा भोंगा वाजवतील आणि आपल्याला मदत करतील. आपण त्यांच्या विरोधात फार बोलण्यात काय अशा अर्थ नाही.